महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा सचिव श्री राजेंद्र पवार यांच्या सेवानिवृत्ती प्रत्यर्थ त्यांचा जीवनपट उलगडणारा हा लघुपट. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील येडशी हे एक लहानसं गाव. या गावामध्ये लोकप्रिय शिक्षक श्री राज पवार आणि श्रीमती सुशीला पवार यांचे राजेंद्र हे सुपुत्र. राजेंद्र यांचं बालपण येडशी या खेडेगावामध्येच गेलं. आई आणि वडील शिक्षक असल्यामुळे लहानपणापासूनच अभ्यासाची गोडी आणि सुसंस्कार त्यांच्या वाट्याला आले. एक भाऊ संजीव आणि दोन बहिणी रंजना आणि सुनीता असं हे समाधानी शेतकरी पवार कुटुंब. राजेंद्र यांच्या घरामध्ये सर्वजण बुद्धिमान, अभ्यासू आणि हुशार, त्यामुळे ते चांगल्या पद्धतीनं शिकून मोठ्या पदापर्यंत गेले. राजेंद्र यांचं प्राथमिक शिक्षण येडशी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं. पुढे 8वी ते 10वी पर्यंत ते जनता विद्यालय येडशी या शाळेत होते. 1977 साली 10वीमध्ये 77% गुण मिळवून शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर इथं पदविका अभ्यासक्रमाला त्यांनी प्रवेश घेतला. 1980 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदविका प्राप्त करून प्राविण्य मिळवल्यावर कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये त्यांना स्थापत्य अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश मिळाला. खरं तर त्यांची आर्थिक परिस्थिती साधारण होती. कराडला ते वसतिगृहातच राहत असत. जिद्द आणि चिकाटी या जोरावर रात्रंदिवस अभ्यास करून बीच्या परीक्षेत 1983 मध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये पहिला नंबर मिळवण्याचा सन्मान त्यांना मिळाला. आपल्या गरिबीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ते शिकत राहिले. COEP म्हणजे पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर ऑफ इंजिनिअरिंग ही पदवी मिळवली. राजेंद्र यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टीत रस होता. महाविद्यालयात त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकं बसवली होती. अनेक क्रीडास्पर्धात त्यांनी भाग घेतला. श्री राजेंद्र यांची निवड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जलसंपदा विभागामध्ये सरळ सेवा वर्ग 1 या पदावर झाली. याच खात्यामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, कार्यकारी संचालक, व्यवस्थापकीय संचालक आणि नंतर सचिव असा त्यांचा प्रवास अत्यंत कार्यक्षमपणे पार पडला. त्यांच्या अभियांत्रिकी कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेतला तर तो असा असेल: सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून कुकडी प्रकल्प, त्यानंतर कार्यकारी अभियंता म्हणून वारणा प्रकल्प, धोम प्रकल्प, कण्हेर जलविद्युत प्रकल्प, नंतर जिहे कठापूर उपसा सिंचन योजना, अधीक्षक अभियंता म्हणून पुन्हा कुकडी कालव्यांची कामं, त्यानंतर कोकणातील मोठे मोठे प्रकल्प, अशा अनेक प्रकल्पांवर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. मुख्य अभियंता झाल्यानंतर विदर्भामधील अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमधील प्रकल्पांवर त्यांना प्रकल्पांचं नियोजन, बांधकाम आणि व्यवस्थापन करता आलं. काही कालावधीसाठी राज्याचं जलनियोजनाचं नेतृत्व सुद्धा त्यांनी केलं. त्यांच्या अभियांत्रिकी ज्ञानाला अनुभवाची आणि कौशल्याची जोड मिळत गेली. प्रत्येक ठिकाणी आपल्या विशिष्ट कामाच्या पद्धतीमुळे त्यांनी आपल्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांची मनं तर जिंकलीच, परंतु राजकीय व्यक्तींना सुद्धा ते आपलंसं करू शकले. राज्याच्या जलसंशोधन क्षेत्रात म्हणजेच मेरी या संस्थेमध्ये त्यांनी महासंचालक म्हणून काम केलं. त्यानंतर राज्याचे जलसंपदा सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. राजेंद्र यांना प्रवासाचा कधीच कंटाळा आला नाही. त्यांच्या शासकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक राज्यांमध्ये प्रवास केला. एवढंच नव्हे तर अनेक देशांना भेटी दिल्या. काही ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि आपल्या देशाचं नेतृत्व केलं. फेरो सिमेंट नावाचं बांधकाम तंत्रज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी एका तांत्रिक सोसायटीची निर्मिती केली. त्यात ते अजूनही कार्यरत आहेत. ब्राझीलमध्ये एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांनी भारतानं फेरो सिमेंट तंत्रज्ञानात केलेली प्रगती मांडली. शासनाच्या अनेक संदर्भ ग्रंथांचं त्यांनी नूतनीकरण केलं. शासकीय कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. राजेंद्र पवार कार्यकारी अभियंता असताना त्यांचा विवाह सौ संयोगिता यांच्याशी झाला.
चिन्मय आणि धैर्यशील अशी त्यांची दोन अपत्य. राजेंद्र पवार यांचे जावई पुण्यातील एक प्रयोगशील आणि यशस्वी उद्योजक आहेत. तसंच चिरंजीव श्री धैर्यशील महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. राजेंद्र यांचे बंधू डॉक्टर संजीव हे नाशिक इथं तर भगिनी सोलापूर आणि अहमदनगर इथं असतात. राजेंद्र यांच्या यशस्वी वाटचालीमध्ये त्यांच्या पत्नी संयोगिता तसंच आई वडील बंधू भगिनी यांचं फार मोठं श्रेय आहे असं ते आवर्जून सांगतात. राजेंद्र पवार यांचा मित्र परिवार खूपच मोठा असून देश विदेशातील विविध क्षेत्रातील अधिकारी शास्त्रज्ञ विचारवंत कलावंत समाजसेवक पत्रकार मंडळी त्यांच्या मित्र परिवारामध्ये आहेत. राजेंद्र पवार यांचा स्वभाव अत्यंत हसत खेळत काम करण्याचा तसंच सर्वांना समाविष्ट करून घेऊन काम करून घेण्याचा असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यांनाच शासकीय कामाचं समाधान प्राप्त करून दिलं. एवढंच नाही तर त्यामुळे शासकीय कार्यक्षमतेमध्ये निश्चितपणे वाढ झाली. जागतिक बँकेच्या सहकार्यानं राज्यातील जुन्या धरणांचं नूतनीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी राजेंद्र पवार यांनी प्रयत्न केले. त्यादृष्टीनं आजही राज्याची प्रगती होत आहे. लाभक्षेत्र विकास कार्यक्रमांमध्ये कितीतरी हेक्टर सिंचन क्षमता वाढवून त्यामध्ये योग्य ते जलनियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये 2018 महाराष्ट्र शासनाला जलयुक्त शिवार या योजनेमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल केंद्र शासनाकडून पुरस्कृत करण्यात आलं. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर राजेंद्र यांच्या अनेक मुलाखती आणि कार्यक्रम झाले. त्यांच्या प्रकल्पांचं चित्रीकरण अनेक वाहिन्यांवर दाखवलं गेलं. मंत्रालयीन कामकाज करत असताना इतर सर्व विभागांचे सचिव त्यांच्याशी अत्यंत सहकार्याचे संबंध त्यांनी ठेवले आणि त्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांमध्ये ते लोकप्रिय ठरले. एका लहानशा गावात जन्म घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या बुद्धीच्या आणि कष्टाच्या जोरावर पोचणारी ही व्यक्ती ग्रामीण युवकांसाठी रोल मॉडेल ठरली आहे असे हे कार्यकुशल अभियंता श्री राजेंद्र पवार जुलै 2020 अखेरीस शासकीय सेवेमधून सेवानिवृत्त होत आहेत. श्री राजेंद्र पवार यांना त्यांच्या सुखी आरोग्यदायी उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा. तसंच त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजाला कायम मिळत राहील यासाठी ते कार्यरत राहोत हीच सदिच्छा.